स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ऑनलाईन प्लॅटफॉर्म ज्ञानदीप अकॅडमी पुणे. महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांचे व्हिडिओ लेक्चर्स, PDF स्वरूपात नोट्स व प्रश्नपत्रिका उपलब्ध, तेही अगदी माफक फीसमध्ये. बॅच जॉईन करण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवरून ज्ञानदीप अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा 95 11 28 04 65. नमस्कार मित्रांनो, गुड आफ्टरनून. माझं नाव अमृता विठ्ठल गुंडा. मी प्रोबेशनरी शिक्षण ऑफिसर आहे आणि माझं ते फॉरेस्ट ऑफिसर म्हणून सुद्धा सिलेक्शन झालेलं आहे आणि सध्या माझं वनामती येथे ट्रेनिंग सुरू आहे. तर मी आज माझ्या बुकबद्दल आपण थोडस रिव्ह्यू घेऊया. तर माझं कृषी भूगोल आणि कृषी अर्थशास्त्र या विषयाचं आपल्या राज्याच्या मुख्य परीक्षा आणि इतर ज्या काही आपल्या एमपीएससी अंतर्गत ज्या काही एक्झाम होतात त्या अंतर्गत जे काही सिलेबस आहे त्याच्या अनुषंगाने जे मी पुस्तक लिहिलेलं आहे तर त्याबद्दल थोडक्यात माहिती मी देणार आहे. तर बघा, बऱ्याचशा मुलं विद्यार्थ्यांचे फोन मेसेजेस येतात किंवा विविध माध्यमांद्वारे मुलं विचारतात की मॅडम तुमचं पुस्तक कसं आहे, काय आहे, किंवा जो काही आयोगाचा जो काही सिलेबस आहे तो या एका पुस्तकामधून कव्हर होतो का किंवा इतर काही पुस्तक किंवा सोर्सेस वापरण्याची गरज आहे का. तर त्या अनुषंगाने आपण आज थोडंसं डिस्कस करूया. तर सुरुवातीला मी माझा पुस्तकाचा प्रवास सांगते. म्हणजे मुख्यतः माझं ग्रॅज्युएशन हे बीटेक ऍग्री राहुरी कृषी विद्यापीठेतून पूर्ण झालेलं आहे आणि सोबतच मी आता मध्यंतरी जॉईनिंगच्या आधीच्या पिरियडमध्ये मी ज्ञानदीप अकॅडमी येथे कृषी या विषयाचं अध्ययन करत होते. तर मग ते टीचिंग एक्सपिरियन्स आणि माझं ग्रॅज्युएशन पण झालेलं आहे. मग इतर थोडंफार आतापर्यंत मी सुद्धा एमपीएससीचा अभ्यास 2 अटेम्प्ट दिले आणि सिलेक्शन झालं आणि अजूनही मी एमपीएससीचा अभ्यास करत आहे. तर मग या सगळ्या अनुषंगाने मध्ये पुस्तक लिहिण्याचा प्रवास झाला. या पुस्तक लिहिताना मी बरेचसे सोर्सेस वापरलेच होता. म्हणजे जसं की प्रिन्सिपल ऑफ ॲग्रोनॉमी जे रेड्डी अँड रेड्डीचं पुस्तक आहे ते, किंवा अरुण काटे सरांचं व्हॉल्यूम 1 आहे, इथं मी पुस्तकाच्या पाठीमागे रेफरन्सेस पण दिलेले आहेत. किंवा मग विकासपीडिया आहे, विकिपीडिया आहे. यासोबतच मग 11वी आणि 12वीचं जे स्टेट बोर्ड आहेत 11वी 12वीचे तर त्याचा सुद्धा मी अभ्यास केलेला आहे. याशिवाय मग YCMU हँडबुक असतील, म्हणजे बरेचसे रेफरन्सेस मी वापरून हे पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर बघा, हे पुस्तकामध्ये मुख्यतः सिलेबस वाईज, म्हणजे पुस्तक बनवतानाच मी सिलेबस मधल्या प्रत्येक पॉईंटवर पॉईंट टू पॉईंट वाईज पुस्तक लिहिलेलं आहे आणि या पुस्तकामध्ये कृषी भूगोल आणि कृषी अर्थशास्त्राचा जो काही सिलेबस आहे त्याच्यामध्ये इंडेक्स मध्येच बघा मी सर्व सिलेबस वाईज पुस्तक तयार केलेलं आहे. मग सुरुवातीला आपला जो पर्यावरणाचा रिलेटेड जो काही सिलेबस आहे तो, त्यानंतर मृदा घटक, त्यानंतर जलव्यवस्थापन म्हणजे इरिगेशनच्या रिलेटेड आणि त्याच्यामध्ये पण परत पॉईंट वाईज आणि जो काही आपला राज्य सेवा मुख्य परीक्षेचा जो सुधारित अभ्यासक्रम आहे 2020चा त्यानुसार जे काही नवीन पॉईंट आयोगाने ऍड केलेले जसं की सेंद्रिय शेती असेल किंवा अतिसूक्ष्म तंत्रज्ञान म्हणजे नॅनो टेक्नॉलॉजी इन ॲग्रिकल्चर, त्यानंतर प्रिसिजन फार्मिंग, असे सगळे घटक मी कव्हर करण्याचा प्रयत्न केला. मग सोबतच त्यासोबत इरिगेशन मधला पॉईंट असेल तर मग नद्यांच्या आंतरजोडणी म्हणजे इंटरलिंकिंग ऑफ रिव्हर्स, म्हणजे असे कोणताच पॉईंट मिस नाही केलेला. यासोबतच मग GS4 मध्ये जे आपलं कृषी अर्थशास्त्राच्या रिलेटेड जो सिलेबस आहे, मग जसं की हे असेल कृषी कर आणि GST आहे किंवा शेतीचे यांत्रिकरण, असं इत्यादी म्हणजे एकंदरीत पूर्ण सिलेबस मी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग सोबतच या बुक मध्ये क्वेश्चन आणि क्वेश्चनचा आन्सर आणि त्याचा अनालिसिस सुद्धा मी केलेला आहे. मग जेणेकरून तुम्हाला तिथल्या तिथंच टॉपिक वाचल्यानंतर ते क्वेश्चन सोडवले तर त्याचा तुम्हाला फायदा होईल. यासोबतच बुकचे आपण काही वैशिष्ट्ये बघूयात. तर बुकमध्ये बघा सुरुवातीला म्हणजे प्रत्येक टॉपिक मध्ये काय केलेले आहे तर जी काही संकल्पना सांगितली किंवा जो काही पॉईंट आहे तर त्याच्या रिलेटेड इमेजेस पण टाकलेले आहेत. म्हणजे तुमच्या संकल्पना तुम्हाला तिथल्या तिथंच तुमच्या ते इमेजेस पाहून किंवा काही चार्ट्स वगैरे तर त्या पाहून लगेचच क्लिअर होतील. म्हणजे मग जेणेकरून तुम्हाला गुगलवरती वगैरे जास्त सर्च करून तुमचा जो काही टाइम जास्त वेस्ट होतो तर तो होणार नाही. आणि बुकचं अजून एक महत्वाचं वैशिष्ट्य काय आहे तर बुकमध्ये ना बऱ्याचशा कन्सेप्ट अशा मराठी इंग्लिश मध्ये दिलेले आहेत. म्हणजे बुक बायलिंग वर केले, बऱ्याच मुलांना मुख्यतः एमपीएससीच्या मराठीतून कॅन्डिडेट हवं असतं तर मग काहीच नाही मराठीचा प्रॉब्लेम असतो. मग इंग्लिश म्हणजे असं कोणतेही लँग्वेज मधून जर तुम्हाला अभ्यास करायचा असला तरी पण हे बुक तुम्हाला काम येईल. कारण प्रत्येक बुकमध्ये असं ब्रॅकेटमध्ये पण काय केलेलं आहे तर इंग्लिश वर्डिंग दिलेले आहे किंवा इंग्लिश पूर्ण अशा कन्सेप्ट ज्या आहेत त्या पूर्ण अशा मराठी इंग्लिश केलेल्या आहेत. तर तो एक कन्सर्न जो आहे तो पण दूर होतोय. आणि यासोबतच बुकमध्ये
बघा म्हणजे ज्या काही पॉइंट वाईज दिलेले बुक, म्हणजे पॉइंट वाईज म्हणजे की जास्त असं फापट पसार जे आपण म्हणतो ते पण जास्त नाही दिलेला. म्हणजे बुक हे असं नोट्स टाईप आहे, नोट्स टाईप म्हणजे जेणेकरून तुम्हाला वाचलं जेवढं गरजेचं आहे आपल्या एक्झामच्या दृष्टीने, एकदम कमी वेळामध्ये तुमचं जास्तीत जास्त बुक मध्ये जो काही सिलेबस आहे तो पण तुमचा कव्हर होऊन जाते. आणि यासोबतच हे जे काही पुस्तक आहे तर हे पुस्तक राज्यसेवा मुख्य परीक्षेला तर महत्वाचं आहेच, कारण मुख्य परीक्षेला आपल्या जवळपास 60 ते 65 मार्काचा टोटल वेटेज आता आयोगाने दिलेले आहे. म्हणजे कृषीचं महत्व तर आपल्या सर्वांना माहितच आहे. मग त्यातल्या GS1 मध्ये साधारणतः आपल्याला 30 ते 35 क्वेश्चन किंवा अराउंड 40 क्वेश्चन आपले जे पर्यावरणाचे आहेत ते पकडून जातात. आणि GS4 मधला आपला जो सिलेबस आहे त्यामध्ये जवळपास आपल्याला 20-25 मार्क क्वेश्चन येतात. आणि यासोबतच नवीन सिलेबस नुसार बघा, जर तुम्ही डिटेलमध्ये जर सिलेबसचं जर अनालिसिस केलं असेल तर तुम्हाला दिसून येईल की आपला GS2च्या पेपरमध्ये कृषी प्रशासन हा एक त्यांनी पॉईंट नवीन ऍड केलेला आहे. तर त्यामध्ये सुद्धा आयोगाने यावर्षी आता जी डिसेंबरमध्ये जी मेन झाली त्याला 2 ते 3 क्वेश्चन विचारले होते त्या टॉपिकवरती. हे तर एक मुख्य परीक्षेलाचं महत्व. यासोबतच MPSC अंतर्गत होणारी जी काही वनसेवेची परीक्षा आहे आणि कृषी सेवा या परीक्षांसाठी सुद्धा आपलं हे पुस्तक का उपयोगाचं आहे. आणि सोबतच फक्त मुख्य परीक्षेलाच नाही आहे तर पूर्व परीक्षा, कंबाईनची पूर्व परीक्षा सुद्धा असेल किंवा इतर काही ज्या पूर्व परीक्षा होतात जसं की अभियांत्रिकीसाठी जे आयोग होतात त्या परीक्षा, यांच्यामध्ये जर क्वेश्चन बघितले तर तुमच्या लक्षात येईल की बरेचसे क्वेश्चन ऍग्रीच्या रिलेटेड विचारले जातात इव्हन पूर्व परीक्षेला. ओके, हे जरा पूर्व आणि मुख्यच. आणि तिसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे इंटरव्ह्यूचा. तर इंटरव्ह्यूला सुद्धा जरी तुम्ही नॉन ऍग्रीकल्चर बॅकग्राऊंडचे असला तरी पण तुम्हाला ऍग्रीच्या रिलेटेड क्वेश्चन विचारले जातात. का तर मुख्यतः आपलं जास्त पॉप्युलेशन शेती क्षेत्रामध्ये भारताचं, आणि दुसरं म्हणजे की आपलं बऱ्यापैकी कॅन्डिडेटचं बॅकग्राऊंड जे असतात एकतर ग्रामीण भागातले असतो आपण किंवा आपली घरी शेती वगैरे असतो असते, तर त्या अनुषंगानं आपल्याला प्रश्न विचारण्यात येतात. मग याचं जे काही बेसिक अंडरस्टँडिंग आहे तर ते तुम्हाला होण्यासाठी हे पुस्तक नक्कीच उपयोगात येईल. तर हे झालं म्हणजे एकंदरीत मार्काच्या अनुषंगानं. तर या साऱ्या गोष्टी जर तुम्ही बेसिक जर समजून घेतलं बुकमधून तर मग तुम्हाला जास्तीत जास्त मार्क किंवा जो हा अवघड विषय जो आहे तर हा अवघड विषय सोपा करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तर बघा यासोबतच आपण काही क्वेश्चन मी तुम्हाला नमुना दाखल दाखवते म्हणजे कसे क्वेश्चन बुकमधून टॅकल केले जाऊ शकतात. तर बघा 2020 मुख्य परीक्षेला आता डिसेंबरमध्ये जी झाली तर त्याला एक क्वेश्चन होता की जमिनीचे मूळ, वर्गीकरण आणि यांचा अभ्यास करण्याची शाखा आहे ती म्हणजे काय असं होतं. आणि खाली ऑप्शन होते पेडॉलॉजी, एडॅफोलॉजी आणि अजून इतर 2 ऑप्शन होते. तर मग हे बघा मृदाचा जो या बुकमधला जो पहिला टॉपिक आहे तर त्यातल्या पहिल्याच पेजवरती इथं बघा 2 कन्सेप्ट दिलेले आहेत. पहिला म्हणजे पेडॉलॉजी आणि दुसरं म्हणजे काय तर एडॅफोलॉजी. तर पेडॉलॉजी म्हणजे काय तर जमिनीचे मूळ स्थान, उत्पत्ती, वर्गीकरण व गुणधर्माचे वर्णन करणारे शास्त्र म्हणजे काय तर पेडॉलॉजी. ओके, आणि दुसरा जो आहे तो कन्सेप्ट काय तर एडॅफोलॉजी. एडॅफोलॉजी म्हणजे काय तर पिकाचे उत्पादन काढण्याच्या संबंधात जमिनीच्या भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्माचा अभ्यास करणारे शास्त्र. म्हणजे बघा इथं पण ही ऍज इट इज लाईन पूर्ण त्या क्वेश्चन मध्ये आयोगाने विचारलेला ट्रेस झालेली, म्हणजे असे एकदम शॉर्ट मध्ये पटकन तुम्हाला अभ्यास येईल असे आणि मार्क मिळून जाणारे बरेचसे पॉईंट आपल्या बुकमध्ये आलेले. तुम्ही क्वेश्चन बघून अनालिसिस करू शकता. त्याच्यानंतर अजून एक कन्सेप्ट विचारली होती आणि खाली ऑप्शन दिलेले होते. इरिगेशन मधला एक क्वेश्चन होता तर पाण्याचं आणि पिकांचं जे उत्पादनाचं जे काही आपण म्हणतो तर उत्पादन कसं आपण मेजर करतो किंवा कोणत्या फॅक्टरने आपल्याला पिकांचे उत्पादन आणि पाणी वापर कार्यक्षमता जी आहे, तर असा एक क्वेश्चन होता. तर त्याचं पण ही कन्सेप्ट ऍज इट इज इथं तो क्वेश्चन बुकमध्ये आलेला आहे. बुकमधून आपल्याला तो ट्रेस होतो. बघा इथं पाणी वापर कार्यक्षमता म्हणून एक कन्सेप्ट आहे आणि त्या पाठीमागे जर बघितलं तर त्याच्या रिलेटेड ज्या 3-4 कन्सेप्ट आहेत म्हणजे जसे की वॉटर कन्व्हेन्स EPCC आहे, वॉटर ऍप्लिकेशन EPCC आहे आणि त्यानंतर जे आहे ते म्हणजे वॉटर डिस्ट्रीब्युशन EPCC आणि वॉटर ड्यूज EPCC. तर मग असे जे काही कन्सेप्ट आहेत ही पण अशी बेसिक कन्सेप्ट होती ती म्हणजे काय. परंतु जर तुमचा व्यवस्थित अभ्यास नसेल झालेला किंवा कन्सेप्ट जर नसतील तर तुमचं मग बरोबर कन्फ्युजन होतं या 3-4 कन्सेप्ट मध्ये. म्हणजे नक्की वॉटर ड्यूज EPCC म्हणजे काय आणि वॉटर ऍप्लिकेशन म्हणजे काय आणि वॉटर डिस्ट्रीब्युशन EPCC काय. तर मग असं जर तुमचं कन्फ्युजन झालं तर मग आपलं उत्तर जास्तीत जास्त चुकण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे ज्या काही बेसिक कन्सेप्ट आहे तर त्याही तर डिटेलमध्ये जर तुम्ही पुस्तकातून जस्ट ओव्हरलुक केले आणि समजून घेतले तर
नक्कीच तुम्हाला जो काही हा टेक्निकल आणि अवघड वाटणारा जो काही विषय आहे तर तो तुम्हाला सोपा जाईल. तर आणि यासोबतच जरी बुक मध्ये जरी तुम्हाला हे माझं पहिलंच पुस्तक आहे, मी जास्तीत जास्त 100% प्रयत्न केलेलाच आहे, तरी पण जर काही बुक्स मध्ये चुका आढळल्या किंवा तुम्हाला काही शंका आल्या तर तुम्ही मला कधीही फेसबुकच्या माध्यमातून तुम्ही काही मला डाऊट्स विचारू शकता कधीही, आणि तुमचे जे काही सजेशन असतील त्याचा सुद्धा मी नक्कीच स्वीकार करेल. आणि तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ऑनलाईन प्लॅटफॉर्म ज्ञानदीप अकॅडमी पुणे. महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांचे व्हिडिओ लेक्चर्स, PDF स्वरूपात नोट्स व प्रश्नपत्रिका उपलब्ध, तेही अगदी माफक फीसमध्ये. बॅच जॉईन करण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवरून ज्ञानदीप अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा 95 11 28 04 65.